हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आपण आज आपलं चौथं लेक्चर डिटर्मिनंट्स वरती बघणार आहे. ठीक आहे. सो होपफुली पहिले तीन लेक्चर तुम्ही सर्वांनी बघितलेले असतील, जे की बघितलेले आहेत, कारण बऱ्यापैकी तुम्ही सगळी मुलं डाऊट सेशन मध्ये येतात, त्यावेळी तुमच्याकडून आन्सर्स मला जे अपेक्षित असतात ते मिळतात. खूप मुलं स्क्रीनशॉट किंवा फोटो जे काही असेल त्यांनी केलेले ते सगळे मला पाठवतात प्रॉपरली. ठीक आहे. अँड डाऊट्स वगैरे असेल तरी सुद्धा विचारले जातात, पण काही मुलं अजून सुद्धा लॅगिंग आहेत. काही मुलं A2 मधून आणि A3 मधून दोन्ही डिव्हिजन्स मधून काही मुलं अजून सुद्धा डाऊट सेशनला येत नाहीत किंवा त्यांना कुठलाही डाऊट नाहीये. सो बेटर आहे कुठलाही डाऊट नसेल तर 100% तुम्हाला सगळं येतं ही चांगली गोष्ट आहे, पण असेल तर बिंदास विचारत चला. ज्यावेळी डाऊट सेशन असतात त्यावेळीच नाही तर इतरवेळी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवू शकता. तुम्हाला सांगितलेलं आहे आधी या गोष्टी. ठीक आहे. सो होपफुली तुम्ही कालचे जे काही प्रॉब्लेम्स होते ते प्रॉपरली समजून नोट्स कम्प्लीट करून तुम्हाला जी DPB दिली होती त्यातून काही ना काहीतरी सोडवायला सुरुवात केलेली असेल. आजचं लेक्चर सुद्धा आपण हाफ वे थ्रू फक्त एक्झाम्पल्सवरती डेडिकेट करणार आहे, आणि त्यानंतर काही प्रॉपर्टीज म्हणा किंवा काही रिझल्ट्स आहेत इम्पॉर्टंट ते आपल्याला डिस्कस करायचे. ठीक आहे. सो मी आता पुन्हा प्रॉपर्टीजवरती काही रिव्हिजन घेणार नाही आहे, त्या रिव्हिजन तुम्हाला मला वाटतं दोन दोन वेळा झालेल्या आहेत. सो बेटर आहे तुम्ही स्वतःहून त्या गोष्टी करू शकता. आपण डायरेक्टली आजपासून प्रॉब्लेमकडे जाऊया. चला, फर्स्ट प्रॉब्लेम जो तुमचा आहे, ठीक आहे, डायरेक्टली क्वेश्चन आहे, लिहून घ्या. 1 + x 1 1, नंतर 1 + y 1 1 1 1 + z असं दिलेलं आहे, आणि वी हॅव टू प्रूव्ह दॅट xyz 1 + summation of 1/x. ठीक आहे. आता पहिली गोष्ट की प्रॉब्लेम बघितल्यानंतर, ठीक आहे, चलो हे तर कॉमन गोष्ट आहे, तुम्हाला या गोष्टीची सवय आहे. आता हे आतापर्यंत आपण अशा टाईपचे प्रॉब्लेम कालही सोडवले, पण थोडीशी जी म्हणतात ना एक छोटासा असा शंका वाटते ते आधी हे नक्की काय आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे क्लिअर करून घ्या की आपल्याला प्रूव्ह ह्या पद्धतीने करायचं. हे समेशन म्हणजे नक्की काय, तर 1/x + 1/y + 1/z हे प्रूव्ह करायचंय. सो हे जरा इथेच क्लिअर झालं ना तुम्हाला तर खूप बेटर आहे तुमच्यासाठी, कारण काय आहे की हे समेशन ह्याच्यात येणार कसं असा प्रश्न पडून सुद्धा मुलं काही वेळी अटेम्प्ट करत नाहीत क्वेश्चन. सो समेशन 1/x म्हणजे काय, 1/x + 1/y + 1/z हे आपण सिक्वेन्स अँड सिरीजच्या फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलेलं की समेशन आणि पाय या दोन्हीच्या प्रॉपर्टी बघितलेल्या असतो. ओके. सो आपले हे प्रूव्ह करायचंय. आता चला सुरू करूया. आता पुन्हा सोडवायची पद्धत जी सांगितली होती, क्वेश्चन अटेम्प्ट कसा करायचा, तर पहिला मनातल्या मनात रो वाईज किंवा कॉलम वाईज ऑपरेशन करून घ्या. आपण असं बघितलं, चला इथे तुम्ही म्हणाल सर तुम्ही म्हटलं होतं जेव्हा 1 1 दिसेल 0 करून टाका, पण मी हेही म्हटलं होतं आजच्याच डाऊट सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, सॉरी कालच्या डाऊट सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक वेळी 0 करा असं नाहीये, तुमच्या क्वेश्चनला जी डिमांड आहे त्या पद्धतीने सोडवा. ठीक आहे. सो आता मी इथे एक बघतो, जर असं मी ऍड केलं, ठीक आहे, तर काय येणार आहे, तर 1 1 1 3 3 + x. ठीक आहे, असं ऍड केलं 1 1 1 3 x, म्हणजे कॉलम वाईज काय ऍडिशन केली, रो वाईज काय ऍडिशन केली, मला 3 + x 3 + y असं काहीतरी मिळणार आहे, मला त्याचा काही उपयोग होत नाहीये, मला असं कुठे दिसत नाहीये 3 + x किंवा 3 + y असं कुठेही दिसत नाहीये. मग काय करूया, चल आपण एक काम करूया, आपण असं म्हणूया टेकिंग एक्स कॉमन फ्रॉम रो 1, वाय फ्रॉम रो 2 आणि झेड फ्रॉम रो 3. ठीक आहे. सो ही गोष्ट आता झाल्यानंतर ऑब्व्हियसली चला ऑपरेशन, आता एक्स वाय झेड मी कॉमन घेतोय ते बाहेर लिहायची सवय ठेवा, नाहीतर आपल्याला विसरलं चला जाऊ. इथे येणार आहे 1 + 1/x. ठीक आहे, 1/x, इथे 1/x, ओके, इथे 1/y, इथे 1 + 1/y, आता इथे 1/y येईल आणि इथे 1, फक्त मी ते इंटरचेंज करून लिहिले, नाही तर तुम्ही म्हणाल सर वाय काढला तर इथं 1/y कसं आलं, अरे हा वाय इथे 1 आहे आणि ह्या 1 साठी 1/y आहे, फक्त मी इथेच इंटरचेंज करून लिहिले. ठीक आहे. सो 1/y इथे येणार आहे 1/z 1/z आणि 1 + 1/z. ठीक आहे. आता हे मिळाल्यानंतर ना थोडस कुठेतरी मला आता असं वाटतंय की नाही बाबा मी काहीतरी ऑपरेशन केलं ना तर मला कुठेतरी हे जे समेशन वाला प्रकार पाहिजे तो भेटेल का, हा पार्ट आधीच आलेला आहे बघा. आफ्टर जस्ट वन स्टेप आय हॅव गॉट दिस थिंग. मला इथूनच खरं तर कळायला हवं होतं की मला xyz कॉमन काढावं लागेल, भले मी दिसत नाहीये मला कुठेही कॉमन. मी ही प्रॉपर्टी पण समजवली होती तुम्हाला की असं कंपल्सरी नाही की 5 5 5 किंवा 5 चे मल्टिपल आहेत म्हणूनच मी 5 बाहेर काढला, काय गरज आहे, तुम्हाला जर 5 ची गरज आहे काढून टाका ना बाहेर, त्याला 1/5 आतमध्ये लिहा जिथे जर गरज असेल तिथे. त्याच पद्धतीने मी काय केलं, मला गरज होती xyz ची, पहिला ते काढून घेतलं. आता हे कसं येईल ते बघूया. आता बघूया आपण, मी जरा विचार करतो असं जर ऍड केलं तर काय, तर एक्स च्या टर्म्स येतील, असं ऍड केलं तर एक्स वाय आणि झेड तिन्ही टर्म्स येतात बघा. मग मी काय करतो की बदलून टाकूया, R1 = R1 + R2 + R3. आता याच्याने काय होणार आहे बघूया, एक्स वाय झेड तर कॉमन आहे बाहेर, इथे येणार आहे 1
प्लस वन अपॉन एक्स प्लस वन अपॉन वाय प्लस वन अपॉन झेड. बघा वन प्लस एक्स होतं प्लस वन अपॉन वाय प्लस वन अपॉन झेड. सिमिलरली इथे पण काय होणार आहे, वन अपॉन एक्स प्लस वन प्लस वन बाय वाय प्लस वन बाय झेड. म्हणजेच इव्हेंच्युअली रिअरेंज केलं तर तेच, इथे सुद्धा वन बाय एक्स प्लस वन बाय वाय प्लस वन प्लस वन बाय झेड. म्हणजे रिअरेंज केल्यानंतर पुन्हा हेच येणार आहे आपल्याला. म्हणजेच काय, हे जे लिहिलेलं आहे तेच इथे आहे आपल्याकडे. आता मी लिहित नाहीये, ठीक आहे, ते लिहित नाहीये, तुम्ही समजून जायचं. तिथे सुद्धा हीच टर्म इथे इथे रिपीटेड आहे, ठीक आहे. द सेम टर्म इज हियर अँड हियर. ओके, आता इथे काय राहणार आहे, हे आहे तसं सध्या ठेवून देऊया, हे आहे तसं ठेवूया आपण. चलो, कारण आपण काय चेंज केलेलं नाहीये ना इथे. वन अपॉन वाय, वन अपॉन झेड, हे वन प्लस वन बाय वाय, इथे वन बाय झेड, इथे वन बाय, ओके सॉरी, हे थोडं डिस्टिंक्ट लिहूया, म्हणजे याच्या खाली हे येऊ द्या, ठीक आहे. वन प्लस वन बाय वाय, वन बाय झेड, इथे काय येणार आहे वन बाय वाय आणि वन प्लस वन बाय झेड, ठीक आहे. सो डिटर्मिनंट कम्प्लीट झाला. आता एक थोडस विचार करा की हे मी कॉमन ऑब्व्हियसली काढणारच आहे, त्याबद्दल प्रश्नच नाहीये. सो मी काय केलं, एक्स प्लस वाय प्लस झेड, ठीक आहे. आता हे कॉमन काढणं, हे कॉमन काढणं, आता तुम्ही विचार केलात या टर्मकडे, तर मी असं लिहू शकतो ना वन प्लस समेशन ऑफ वन अपॉन एक्स. कारण काय, आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे, वन प्लस वन बाय एक्स वन बाय वाय वन बाय झेड, बरोबर ना. मग ही टर्म मला इथेच दिसते, म्हणजेच हे काय लिहिलेलं आहे, हे जे अंडरलाईन आहे ते काय आहे, समेशन ऑफ वन बाय एक्स. आणि हा वन असू दे ना, आहे तसा बाहेर. सो हे कॉमन पण घेतलं आणि थोडस शॉर्ट करून पण लिहून टाकलं, ठीक आहे. आता डिटर्मिनंट उरलेला आपण लिहून टाकूया, वन वन वन, इथे काय येणार आहे वन बाय वाय, वन प्लस वन बाय वाय, वन बाय वाय, वन बाय झेड, वन बाय झेड आणि वन प्लस वन बाय झेड. आता इथे बघा, वन वन आले, मला मला जे हवंय ते मिळालेलं आहे, ठीक आहे. मला जे हवंय इथे एक्स प्लस कसं आलं रे, मग ठीक आहे घालवूया, ठीक आहे, चुकून लिहिलं असेल. सो मला जे हवं आहे प्रूफ मध्ये ते मी मिळवलेलं आहे, म्हणजेच कुठेतरी थोडस क्लिक झालं पाहिजे. जर माझे सगळे कॅल्क्युलेशन बरोबर असतील तर याची व्हॅल्यू वन येईल. बघा मी काय म्हणतोय, मला जे प्रूफ हवं होतं ते मला इथेच मिळालेलं आहे, म्हणजेच ह्याचं आन्सर कुठेतरी वन येणार हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता वन येण्यासाठी याला एक्सपांड करायला हवे, पण असं एक्सपांड करणं म्हणजे अर्थच नाहीये, बरोबर आहे. असं कम्प्लीट एक्सपांड केलं तर ते खूप कॉम्प्लिकेटेड होईल. पण मला इथे वन वन दिसत आहे, त्यांना झिरो करून टाकूया, लिहून टाकतो सी टू टेंड्स टू सी टू मायनस सी वन आणि सी थ्री टेंड्स टू सी थ्री मायनस सी वन, ठीक आहे. हे दोन ऑपरेशन सायमल्टेनियसली करूया, एक्स वाय झेड, ठीक आहे, इन टू वन प्लस समेशन ऑफ वन बाय एक्स. आता हे तर काय चेंज झालं नाही, याचं काही टेन्शन नाहीये, कारण सी वन आणि सॉरी सी टू आणि सी थ्री बदलण्याचा माझा प्रयत्न आहे. हे ऑब्व्हियसली झिरो झाले, मला ते हवेच होते. वन प्लस वाय मायनस वन बाय वाय म्हणजे निघून गेले, वन राहिलं. हे तर वन बाय वाय मायनस वन बाय वाय झिरो, वन बाय झेड मायनस वन बाय झेड झिरो, वन प्लस झेड वन प्लस वन बाय झेड मायनस वन बाय झेड म्हणजे वन. टेन्शनच संपलं रे, याच्या रिस्पेक्ट मध्ये आपण एक्सपांड करणार, वन इन टू वन मायनस झिरो म्हणजे वनच आलं. म्हणजेच काय, इव्हेंच्युअली वी आर गेटिंग एक्स वाय झेड इन टू वन प्लस समेशन ऑफ वन बाय एक्स, दॅट इज अवर प्रूफ, हेन्स, ठीक आहे. सिम्पल, दोन ते तीन स्टेप्स मध्ये सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या. फक्त बिगिनिंगला थोडस मला इथे कळणं फार गरजेचं होतं की मला करायचं काय आहे. कसं आहे की एखादी गोष्ट मला प्रूफ म्हणून विचारली असेल तर त्याच्यावरती विचार करणं थोडस सोपं आहे, रिलेटिव्हली थोडस सोपं आहे. कारण काय होतं की मला दिसतं की मला कुठे लीड करतोय मी, ठीक आहे. सो इथे एक्स वाय झेड होते, मला गरज होती, मी काढून घेतलं. ते मिळाल्यानंतर मी रो वाईज ऍडिशन करून बघितलं, कॉलम वाईज करून बघितलं मनात, पण मला असं कळलं अरे भाई रो वाईज केलेलं बेटर आहे, कॉलम वाईज केलं तर एक्स मध्ये टर्म भेटणार आहे, काय फायदाच नाहीये. मग तसं करत प्रोसीड करत मला डिरेक्टली या स्टेपमध्ये इथेच माझा आन्सर क्लिअर झालं. इथे आन्सर क्लिअर झाल्यावर मला कळलं इव्हेंच्युअली ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू वन असली पाहिजे, जी की ते आपण प्रूव्ह करून दाखवलेली आहे. याच्या खालची एक स्टेप तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. सो डिरेक्ट स्टेपची सवय ठेवा, नाहीतर हे लिहा, काहीही प्रॉब्लेम नाहीये. आपल्या जेईच्या हिशोबाने बघितलं तर डिरेक्टली स्टेप लिहिल्यात कोणीही विचारणार नाही, तुम्हाला एमसीक्यू टाईप क्वेश्चन डील करायचे आहेत. पण जर बोर्ड मध्ये आलं तर इथे तुम्हाला ह्याचं सॉल्व्हिंग पण थोडस दाखवावं लागेल. ओके, चलो, क्लिअर अबाउट दिस, लेट्स मूव टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. इंटरेस्टिंग आहे बघा टॉपिक, आणि इझी पण आहे, आवडतो सर्व विद्यार्थ्यांना हा टॉपिक, कारण इझिली समजतो. याच्यामध्ये सर्व क्वेश्चन अटेम्प्ट पण करता येतात. बोर्ड असेल, जेई असेल, याच्यावरती येणारा प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक विद्यार्थी अटेम्प्ट 100% करतो, लक्षात घ्या.
कारण हे दोन असे चॅप्टर्स आहेत डिटर्मिनंट आणि मॅट्रायसिस की ज्यावरती स्कोरिंग खूप चांगली होती आणि हे चॅप्टर्स तुमचे ट्वेल्थच्या एंड पर्यंत आवडते आणि कम्प्लीट झालेले चॅप्टर्स पैकी दोन चॅप्टर्स नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन आहे. बी प्लस सी, क्यू प्लस आर आणि वाय प्लस झेड, इथे सी प्लस ए, आर प्लस पी, झेड प्लस एक्स आणि इथे ए प्लस बी. ठीक आहे, पुन्हा असं वर चाललेलं आहे. ठीक, थोडंसं हाईट जास्त असल्यामुळे तसं होत आहे, तुम्हाला कळलं असेल. डिटर्मिनंट काय कळायला हरकत नाही. हे प्रूव्ह करायचं आहे, इज इक्वल टू 2 × ए बी सी पी क्यू आर एक्स वाय आणि झेड. वी हॅव टू प्रूव्ह दिस. ओके, आता पहिली गोष्ट पुन्हा मी काय म्हटलं, जे मला हवं आहे ते मिळण्याचा प्रयत्न पहिला करूया, ते मिळवण्याचा प्रयत्न पहिला करूया. आता बघूया, आता जर मी ऍडिशन थोडंसं काय करायचं म्हटलं, बा ऍडिशन करूया किंवा काहीतरी चेंजेस करूया, तर काय करू शकतो? पुन्हा तेच, पुन्हा मेथड सेम. रो वाईज ऍडिशन करून बघा फायदा होतो की कॉलम वाईज ऍडिशन करून बघा फायदा होतोय. ठीक आहे, मी आता बघितलं इथे. चलो, जर मी असं ऍड केलं रो वाईज, फॉर एक्झाम्पल रो 1 प्लस रो 2 प्लस रो 3, काय होणार आहे? नुकसान होणार आहे. कारण काय होईल, पी क्यू आर वाय झेड बी सी सगळ्या टर्म्स आल्या त्याच्यामध्ये. ठीक आहे, पण जर मी असं ऍडिशन केलं कॉलम वाईज तर मला दोन ए मिळतील, दोन बी मिळतील आणि दोन सी मिळतील. म्हणजेच काय, हा दोन मला मिळाला. बरोबर, हा दोन मला मिळाला. मी करून घेतो, सी वन टेंड्स टू सी वन, ओके सी वन प्लस सी टू प्लस सी थ्री. या हिशोबाने बघितलं तर हे काय होणार आहे, बी प्लस सी प्लस सी प्लस ए प्लस बी, म्हणजे 2a प्लस 2b प्लस 2c, म्हणजेच 2 × ए प्लस बी प्लस सी. आता हे तर बदलणार नाहीयेत, हे आहेत तसेच ठेवूया, यांचा तर बदल होणार नाहीये. मी आधीही म्हटलं होतं, इफ यू आर गेटिंग कन्फ्यूज देन फर्स्ट ऑफ ऑल राईट द थिंग्स विच आर नॉट गोइंग टू चेंज. ठीक आहे, राईट द थिंग्स विच आर नॉट गोइंग टू चेंज देन यू राईट व्हॉट इज गोइंग टू चेंज. म्हणजे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन अवॉइड होईल. दोन वेळा क्यू मिळाला, दोन वेळा पी, दोन वेळा आर, म्हणजे पी क्यू अँड आर. अँड सिमिलरली एक्स प्लस वाय प्लस झेड. आता तुम्ही या स्टेप मध्ये डिरेक्टली 2 पण बाहेर काढू शकला असता, पण ठीक आहे, आपण स्टेप वाईज सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायच्यात. टेकिंग 2 कॉमन फ्रॉम कॉलम 1, आता ते लिहित नाहीये मी, पण तुम्ही ते स्वतःहून लिहायचं आहे नोट्सच्या वेळी. ठीक आहे, बाकी आहे तसं लिहून ठेवा. मी हे लिहित असताना थोडासा तुम्ही बॅकग्राऊंड मध्ये विचार करायचा आहे की याच्यानंतरची स्टेप काय असली पाहिजे. अँड जर आपल्या स्टेप्स मॅच झाल्या देन गुड, यू हॅव गॉट इट. आता पुन्हा बेसिक मॅथमॅटिक्स इथे आलं की हे तीन टर्म्स आहेत या दोन टर्म्स आहेत, रिड्यूस करून टाकूया. वी कॅन रिड्यूस दिस थिंग. जर हे मी याच्यातून सबस्ट्रॅक्ट केलं तर एक टर्म उरेल, जर हे मी याच्यातून सबस्ट्रॅक्ट केलं तरी पण एक टर्म उरेल. बरोबर आहे, करून टाकूया. आपण असं लिहूया, सी टू टेंड्स टू सी टू मायनस सी वन अँड सी थ्री टेंड्स टू सी थ्री मायनस सी वन. ठीक आहे, आता बघा, हा 2 राहिला. आता हा तर बदलणार नाहीये, ए प्लस बी प्लस सी आहे तसा, पी प्लस क्यू प्लस आर आहे तसा, एक्स प्लस वाय प्लस झेड आहे तसा. ठीक आहे, आता इथून बघा, सी प्लस ए मायनस, बघा प्रॉपरली हे मॅनेज करायचा, सी प्लस ए मायनस ए प्लस बी प्लस सी. मग मायनस ए आत गेल्यानंतर हा मायनस, हा मायनस, म्हणजे ए मायनस ह्या प्लस ए सोबत गेला, मायनस सी या प्लस सी सोबत गेला, पण राहिलं काय, बी राहिला विथ निगेटिव्ह साईन. हे ऑपरेशन तुम्ही करून बघायचं, नुसतं सर लिहितात मायनस बी म्हणून नाही. इथे काय राहणार आहे, मायनस क्यू, इथे काय राहणार आहे, मायनस वाय, इथे काय राहणार आहे, मायनस सी, इथे राहणार आहे, मायनस आर आणि इथे मायनस झेड. हे करून बघायचं तुमचं, तुम्ही हे येणार 100% येणार. ठीक आहे, हे आल्यानंतर मला एक गोष्ट दिसते की इथून जर मी मायनस साईन बाहेर घेतली कॉलम 2 आणि कॉलम 3 मधून तर नलिफाय होऊन जाईल. सो मी काय म्हणतो, टेकिंग मायनस साईन कॉमन फ्रॉम टेकिंग मायनस साईन कॉमन किंवा मायनस वन फ्रॉम सी टू अँड सी थ्री, दोघांमधून मायनस वन बाहेर काढूया, म्हणजे तो प्लस वन झाला, म्हणजे साईनचं काही आपल्या इथे टेन्शन नाही. सो 2 हे लिहिलं, ए प्लस बी प्लस सी पी प्लस क्यू प्लस आर एक्स प्लस वाय प्लस झेड आणि बी इथे क्यू इथे वाय इथे सी आर आणि झेड. ठीक आहे, आता बघा, इथे बघितल्यानंतर थोडस आता आहे ना आपल्या डोक्यात जरा असं ट्यूब पेटली पाहिजे की अरे मला दिसताना ना माझ्या बऱ्याचशा गोष्टी सेम दिसतात इथे, पण एक छोटीशी स्टेप फक्त बाकी राहिली. बघा, 2 मला भेटला आहे, यस,
पी क्यू वाय बी क्यू वाय आहे, सी आर झेड सी आर झेड आहे, इथे फक्त ए पी आणि एक्स पाहिजे, तो कसा मिळेल? तर ह्या दोघांचं ऍडिशन करून यातून सबस्ट्रॅक्ट केलं तर मिळून जाईल मला, बरोबर आहे ना? या दोघांचं ऍडिशन यातून काढलं तर मला मिळून जाईल, मग मी असं लिहू शकतो सी वन सी वन मायनस सी टू प्लस सी थ्री, बरोबर आहे? म्हणजेच काय, इव्हेंच्युअली मला काय लिहायचंय, सी वन मायनस सी टू मायनस सी थ्री लिहायचंय. पण कसं हे थोडं अंडरस्टँडिंगला बेटर आहे की हे डोक्यातल्या डोक्यात मी स्टेप केली, बी प्लस सी एकत्र मायनस दिस, म्हणजे दिस मायनस बी प्लस सी, बी प्लस सी निघून गेला म्हणजे ए राहिला. थोडस कसं कॅल्क्युलेशन तुम्हाला असं इझी वाटते तर असं लिहा, असं वाटते तर असं लिहा, लॉजिक तर क्लिअर असलं पाहिजे. सो टू आहे तसा ए प्लस बी प्लस सी मायनस बी मायनस सी, म्हणजे मायनस बी मायनस सी प्लस बी प्लस सी सोबत कॅन्सल. सो राहिले काय, ए इथे काय राहिला, पी इथे काय राहिला, एक्स इथे राहिला, बी क्यू इथे, वाय सी आर आणि झेड, हेन्स रू. ठीक आहे, सो किती सिंपल आहे बघा. तुम्ही विचार फक्त कसा आहे, तुम्हाला जे गरजेचं आहे ते कसं मिळवू शकतो याचा पहिला विचार करणं आपल्याला गरजेचं आहे, तरच ह्या गोष्टी आपल्याला इझिली सोडवायला जमतील. तुम्ही काहीतरी मनाला वाटतंय म्हणून चला वाटेल तशा स्टेप करत राहिलं तर मग त्यात मजा नाहीये. कारण काय होतं, अशा वेळी मग आपण आपल्या लाईन पासून भटकून जातो की आपल्याला करायचं काय. तुम्ही बघा ना प्रूफ काय आहे, मला गरज कशाची आहे, ह्या गोष्टी बघा, म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, सो हे प्रॉपरली तुम्ही बघायचं आहे. ओके, एकदा बघून घ्या काय सोडवलंय कसं सोडवलंय, हे इम्पॉर्टंट आहे एक्झाम्पल, पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. ठीक आहे, स्क्रीनशॉट ठेवू शकता, नोट्स काढा मी म्हणतो, पण स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून नंतर एखादी नोट इनकम्प्लीट राहिली किंवा लिहिताना किंवा थोडा स्पीड जास्त असेल व्हिडिओचा तर नंतर आपल्यालाच उपयोगी येणार आहे. पण वह्या कम्प्लीट पाहिजेत, त्या दिवशी सांगितलेलं आहे क्लिअर अँड कट, नोटबुक शुड बी कम्प्लीट ऍट एनी कॉस्ट. ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. हा एक प्रॉब्लेम मला इंटरेस्टिंग वाटला म्हणून घेतोय. असं डिफाईन केलेलं आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, डिटर्मिनंट दिलेला आहे एक्स मायनस थ्री एक्स मायनस फाय आणि वन, आणि पुढे आहे टू एक्स स्क्वेअर मायनस एटीन टू एक्स स्क्वेअर मायनस फिफ्टीन आणि टू. ठीक आहे, त्यानंतर थ्री एक्स क्यू मायनस एटी वन, त्यानंतर फोर एक्स क्यू मायनस 500 आणि 3 असं दिलेलं आहे. ठीक आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. देन देन त्याने विचारलं, देन एफ ऑफ वन इंटू एफ ऑफ थ्री प्लस एफ ऑफ थ्री इंटू एफ ऑफ फाय इंटू एफ ऑफ फाय इंटू एफ ऑफ वन, परत अशी गाडी झाली. ठीक, काय हरकत नाही, इज इक्वल टू. ठीक आहे, इज इक्वल टू हे विचारलेलं आपल्याला. आता बघा, महत्वाचं म्हणजे काय की मला दिलेला प्रॉब्लेम थोडासा डिफरंट आहे. कसं आहे, मला ज्या गोष्टीची सवय आहे ना त्यापेक्षा थोडासा प्रॉब्लेम डिफरंट आहे. एकदा परत क्लिअर करून घेऊया, सगळे कन्स्ट्रेंट्स तर बरोबर आहेत ना. ओके ओके ओके, बरोबर आहे बरोबर आहे. ओके ठीक आहे, आता काय आहे की मला असं काहीतरी विचारलेलं आहे आणि इथे डिफाईन एफ ऑफ एक्स केलेलं आहे, हरकत नाही ना. आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ची व्हॅल्यू मी दिली आणि आपल्याला इथे दिसताना कसं दिसतंय, एफ ऑफ वन म्हणजे एक्स ची जागा कोणी घेतले, वन ने घेतले, एक्स ची जागा कोणी घेतले, थ्री ने घेतले, एक्स ची जागा कोणी घेतले, थ्री नी फायनी फायनी आणि वन नी. म्हणजे मेजरली जर बघायला गेलं तर तीन व्हॅल्यू प्रिडॉमिनेंटली आपल्याला बघायला मिळतात, वन थ्री आणि फाय. म्हणजे मी जर एफ ऑफ वन काढलं तर काय येणार आहे, इथे वन मायनस थ्री, बरोबर आहे, काय येणार आहे बघा, वन मायनस थ्री, इथे वन मायनस फाय, इथे वन, इथे टू इंटू वन स्क्वेअर, हे पहिला आहे म्हणून असं करून दाखवतो, इथे डायरेक्टली लिहिणार. ठीक आहे, सो फर्स्ट आहे तुम्हाला कसं ते फंक्शनमध्ये सबस्टिट्यूट करायचं हे करण्यासाठी लिहिलेलं आहे, नाहीतर हे डिरेक्टली तुमच्याकडून अपेक्षा आहे की यू शुड राईट इट डिरेक्टली. एव्हरी एक्स विल बी चेंज विथ दिस व्हेरिएबल विच यू आर रायटिंग इन्स्टेड ऑफ एक्स. ठीक आहे, एवढं क्लिअर लक्षात ठेव. फोर क्यू मायनस 500 आणि 3. ठीक आहे, सिमिलरली तुम्ही आता हे तुम्ही सोडवून काढा. ह्याला सोडवायला मला काय, मायनस 2 मायनस 4 1 त्यानंतर 2 म्हणजे मायनस 16, इथे किती झालं, मायनस 48 2, इथे इथे 1 ना 78 मायनस झालं ते पण, इथे किती झालं 4 म्हणजे 496 ते सुद्धा मायनस आहे आणि हा 3 आहे तसा आहे. ठीक आहे, आता हे जे काही आपण लिहिलेलं आहे, ठीक आहे, ह्याला इकडे लिहितो म्हणजे थोडंसं स्पेस आपल्याला मिळेल.
माइनस टू, माइनस फोर वन, माइनस सिक्सटीन, माइनस फोर्टी एट टू, माइनस सेवेंटी एट, माइनस फोर नाइंटी सिक्स आणि थ्री. ठीक आहे, इथे आपल्याला पुढचं ऑपरेशन करायला स्पेस मिळेल. ठीक आहे, आता मला एक डिटर्मिनेंट तर भेटला माझा की हे असं काहीतरी आहे, मी याची व्हॅल्यू काढू शकतो. बरोबर आहे, मी याची व्हॅल्यू काही ना काहीतरी काढू शकतो, ती तुम्ही काढू शकता. ओके, पण अजून एक आहे, एफ ऑफ थ्री आहे. मी आता एफ ऑफ थ्री टाकला. आता एफ ऑफ थ्री टाकल्यानंतर तुम्हाला एक डिटर्मिनंट भेटेल, 100% भेटणार आहे. तुम्ही टाकून बघायचं एफ ऑफ थ्री काय मिळणार आहे हे चेक करायचं. ठीक आहे, आता इथे झिरो, इथे मायनस टू. बरोबर आहे, हा झिरो, हा मायनस टू, इथे वन, कुठेतरी झिरो मिळाला. इथे टाकल्यानंतर टू ना थ्री, म्हणजे हे झिरो झालं, पुन्हा हे पण झिरो झालं. आता इथे तुमचा टू आहे जसा, हा थ्री काय बदलणार नाहीये. हे किती झालं, नाही एटीन, म्हणजे तुमचं थर्टी टू, थर्टी टू मायनस झालं. ठीक आहे, त्यानंतर इथे एटी वन, म्हणजे झिरो, हे पण झिरो झालं, म्हणजे ह्याचा आन्सर इव्हेंच्युअली झिरोच आहे. आणि हे किती झालं, थ्री नाईन्टी टू, मायनस थ्री नाईन्टी टू. ठीक आहे, सो हे मला भेटल्यानंतर मला ह्याची व्हॅल्यू काढणे काही कठीण नाही. दिस विल बी ऑब्व्हियसली झिरो, कारण मला प्रॉपर्टी माहिती आहे, इफ ऑल एलिमेंट्स ऑफ रो ऑर कॉलम आर झिरो, देन ऑब्व्हियसली द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज झिरो. आता हे मिळाल्यानंतर मला त्याची व्हॅल्यू काढायची गरज आहे का, तर तुम्ही काढू शकता, काढायला काही हरकत नाही. पण आता येऊया आपल्या इक्वेशन कडे. त्यांचं काय म्हणणं आहे, एफ ऑफ वन इंटू एफ ऑफ थ्री प्लस एफ ऑफ वन इंटू एफ ऑफ थ्री, मी तर रिअरेंज करून घेतो, स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअर, कारण दोन वेळा ना, म्हणून स्क्वेअर लिहून टाकलं. एफ ऑफ वन आधी आणलं, एफ ऑफ थ्री त्याच्या नंतर लिहिलं. काय लिहिलंय, तर मी एफ ऑफ वन आणि एफ ऑफ थ्री कॉमन काढू शकतो. म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, इथे वन प्लस एफ ऑफ फाय त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, याचा स्क्वेअर राहिला. का मी काढलेली नाही व्हॅल्यू ते पण सांगतो. मला माहिती आहे एफ ऑफ थ्री झिरो आहे, म्हणजे इव्हेंच्युअली ह्याची व्हॅल्यू काही असो, जेव्हा ह्यासोबत मल्टिप्लाय होईल तेव्हा झिरो. आणि आतमध्ये हे काही असो, काय फरक पडतो, इव्हेंच्युअली काय येणार आहे, आन्सर विल बी झिरो. क्लिअर, म्हणून मुद्दा पण सांगितलं की हे काढायचं असेल तर प्रॅक्टिस म्हणून काढा, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला पण थोडस सवय होऊन जाईल की मोठे मोठे नंबर असेल तर, निगेटिव्ह साईन असेल तर आपण कसं डील करू शकतो. पण सॉल्व करायची गरज नव्हती, कारण एफ ऑफ थ्री त्याची व्हॅल्यू झिरो येते. आणि ज्यावेळी मी हे थोडस, हे कॉमन तुमचं जसं क्वाड्रॅटिक वगैरे किंवा तुम्ही लिनियर इक्वेशन मध्ये कुठेतरी कॉमन वगैरे काढायचे ना, त्या पद्धतीच आहे. फक्त कुठेतरी फंक्शन्स मध्ये आता हे दिसतंय आपल्याला, बाकी काही नाही. हे नॉर्मल तुम्ही इथे एक्स वाय म्हणा, इथे एक्स वाय आणि झेड स्क्वेअर म्हणा, म्हणजे एक्स वाय तुम्ही कॉमन काढला, वन प्लस झेड स्क्वेअर राहिलं, त्या हिशोबाने हे वर्क होतं. फक्त काय, आपण थोडेसे डिटर्मिनंट फॉर्म मध्ये याच्या व्हॅल्यूज काढले, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय केलं नाहीये. पण हे झिरो आल्यामुळे सगळेच झिरो झालं. कसं आहे, तुम्ही अगदी तुम्हाला हे नाही सुचलं तर थोडासा वेळ जास्त जाईल, ह्याची पण व्हॅल्यू काढा, एफ ऑफ फायची पण व्हॅल्यू काढा आणि सोडवा, तुमची इच्छा. पण ते खूप टाइम कन्झ्युमिंग आहे असं मला वाटतं. ठीक आहे, सो ट्राय करा दोन्ही मेथडनी. प्रॅक्टिससाठी तुम्ही एफ ऑफ थ्री पण काढून मला पाठवू शकता, ह्याची व्हॅल्यू पाठवा, आणि एफ ऑफ फायची पण व्हॅल्यू पाठवा, हे तुमचं होमवर्क असणार आहे. मला या दोघांच्याही व्हॅल्यूज पाहिजेत, आणि तसं सॉल्व्ह करून सुद्धा ह्याच्यात नॉर्मल व्हॅल्यूज टाकून सुद्धा झिरो येत आहे का हे मला दाखवायचं आहे. हे तुमचं टास्क आहे, मला उद्याचे फोटो पाहिजे. ठीक आहे, सो क्लिअर असेल होपफुली. चलो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन हा घेऊया, हा एक चांगला आहे. ट्रिग्नॉमेट्रिक थोडासा बघूया काय आहे, काय फरक कसा पडतो ते एक चेक करून घ्या. वन प्लस साईन स्क्वेअर थीटा, ओके, वन प्लस साईन स्क्वेअर थीटा, त्यानंतर साईन स्क्वेअर थीटा आणि पुन्हा साईन स्क्वेअर थीटा. वा, मजाच आहे. पुन्हा काय दिलेलं आहे, कॉस स्क्वेअर थीटा, फोर साईन फोर थीटा, वन प्लस कॉस स्क्वेअर थीटा, फोर साईन फोर थीटा. ओके, ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द थिंग्स आर रिपीटेड, त्याचा फायदा होईल आपल्याला 100%. आणि वन प्लस फोर साईन फोर थीटा काय करायचं, इज इक्वल टू झिरो त्याने दिलेलं आहे. ओके, देन फाईन व्हॅल्यू ऑफ साईन फोर थीटा असं त्याने दिलेलं आहे. ठीक आहे, आणि ऑप्शन्स दिले आहेत काही, एकदा कन्स्ट्रेंट्स चेक करून घेऊया आपण काय आहे कशा आहे. ठीक आहे, ओके, सो ऑल व्हॅल्यूज आर करेक्ट, नाही तर व्हॅल्यू चुकायची आणि मग सोडवायला सुरुवात करण्यात मजा नाही आहे.
आता पुन्हा सेम पद्धत तर सेम राहणार की बाबा ट्रिग्नॉमेट्रिक असो नाहीतर काही असो रो आणि कॉलम ऍडिशन सबस्ट्रॅक्शन वरतीच गोष्टी चालणार आहेत आपल्या, बरोबर. आता मी इथे काय करतो असं ऍडिशन करून बघतो कॉलम वाईज, पण ते कसं थोडं वेगळं वाटतं ना, 1 + sin² θ प्लस साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, त्याचा उपयोग काय आहे मला काहीच नाही. असं ऍडिशन करूया, बघा रो वन टेंड्स टू रो वन प्लस रो टू प्लस रो थ्री असं म्हणतोय. ओके आता मी डायरेक्टली लिहिणार आहे 1 + sin² θ प्लस कॉस स्क्वेअर थिटा, बरोबर आहे, समजते ना, 2 प्लस 4 sin 4θ, बरोबर आहे. या दोघांचं ऍडिशन 1 आलं आणि प्लस 1 म्हणजे 2, 2 प्लस दिस थिंग, याच्यातूनच मला याच्यातून या दोघांमधून 2 मिळाला आणि हा म्हणजे 4 sin 4θ. आता हे फक्त जुगाड म्हणून लिहिलेलं आहे, ठीक आहे. सो इव्हेंच्युअली काय होणार आहे 2 + 4 sin 4θ, इथे पण तेच होणार आहे 2 + 4 sin 4θ आणि इथे पण 2 + 4 sin 4θ. अरे वा हे चांगलं झालं, कॉस स्क्वेअर थिटा, कारण मला साईन फोर थिटाची व्हॅल्यू पाहिजे ना, हे मी कॉमन काढू शकतो म्हणून म्हटलं चांगलं झालं. आणि हे सबस्ट्रॅक्ट पण केल्यानंतर हे बरंच झिरो होऊन जाईल, ते पण चांगलं आहे, 4 sin 4θ आणि 1 + 4 sin 4θ, ठीक आहे. आता ऑब्व्हियसली कॉमन काढायची स्टेप जिंदाबाद काढूया, 2 + 4 sin 4θ. आता हे लिहायचं आहे तुम्ही टेकिंग कॉमन फ्रॉम रो वन, मी लिहिलेलं नाहीये आता लगेच सर तुम्ही पण नव्हतं लिहिलं, ठीक आहे. हे कॉमन घेतलं, इथे आलं 1, इथे कॉस स्क्वेअर थिटा, इथे 4 sin 4θ, इथे 1, इथे 1 + cos² θ, इथे 4 sin 4θ, इथे 1, इथे कॉस स्क्वेअर थिटा आणि 1 + 4 sin 4θ. आता बघा पुन्हा डिझायरेबल कंडिशन मध्ये आपल्याला आपला डिटर्मिनंट मिळालेला आहे, म्हणजेच काय 1 and 1 इथे मला दिसतंय म्हटल्यावर ह्याला 0 बनवण्याचा पहिला माझा अधिकार आहे, तो मी नक्कीच बजावणार, ठीक आहे. करून टाक्या 0, लिहून टाका ऑपरेशन, काय येणार आहे C2 tends to C2 - C1 आणि C3 tends to C3 - C1. ह्याच्याने खूप सोपं झालं, काय आलं 2 + 4 sin 4θ. ओके आता डिटर्मिनंट राहणार काय बघा, हा आहे तसा राहिला 1 / cos² θ आणि 4 sin 4θ, पण हे 0 झाले हे 0 झाले, सो 0 0, 1 + cos² θ - cos² θ म्हणजे 1 राहिला, ठीक आहे. त्यानंतर दिस आणि दिस हे पण 0 झालं, कमालच आहे, हे आणि हे पण 0 झालं, वा वा, आणि दिस मायनस दिस हे पण 1, गुड. म्हणजेच काय हे जे काही डिटर्मिनंट आहे ना याची व्हॅल्यू काय असणार आहे, ऑब्व्हियसली 1, कारण की याच्यासोबत एक्सपांड करून काय उपयोग नाही, याच्यासोबत पण नाही, विथ रिस्पेक्ट टू दिस मी एक्सपांड करणार म्हटल्यावर हा छोटासा फक्त एक सॉल्व्ह करायला लागेल 1 × 1 - 0 × 0 म्हणजे 1. हे थोडक्यात काय राहिलं, हे इक्वल टू 0 आहेत सगळ्या गोष्टी, ते थोडंसं मेन्शन करा. ओके दिस इज ऑल इक्वल टू 0, दे हॅव गिव्हन इट इन द क्वेश्चन. सो 2 + 4 sin 4θ इज इक्वल टू 0 असं मला मिळालं, कारण ह्याची व्हॅल्यू 1 आहे, बरोबर आहे. आता मी काय करतो, मला साईन फोर थिटाची व्हॅल्यू पाहिजे, मी टू कॉमन घेतो 1 + 2 sin 4θ इज इक्वल टू 0 म्हणजे 1 + 2 sin 4θ इज इक्वल टू 0 एट 2 sin 4θ इज इक्वल टू -1 आणि sin 4θ इज इक्वल टू -1, राईट, ठीक आहे. सिंपल म्हणजे काय, थोडक्यात ट्रिग्नॉमेट्रिक जरी इन्व्हॉल्वमेंट आली तरी काय फरक पडला, मी जसं नॉर्मली ते गोष्टी सॉल्व्ह करतो तशाच नॉर्मली मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, बाबा रे रो कॉलम ऍडिशन मला येतं तर ते बघितलं मी करून, पण मला असं कळलं की रो ऍडिशन जास्त फायद्याचं आहे माझं म्हणून मी ते करून बघितलं, त्याने मला चांगलाच फायदा झाला काय की कॉमन एखादी गोष्ट मिळाली आणि त्या कॉमन गोष्टीमध्ये मला ज्याची व्हॅल्यू हवे ते मिळालं. म्हणजे थोडक्यात तुम्ही आतापर्यंत एवढे प्रॉब्लेम झाले, ठीक आहे, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का याच्यामध्ये की तुम्ही जे काय आतापर्यंत प्रॉब्लेम बघितलेले आहेत, ठीक आहे, तुम्हाला जे लागणार आहे ना, तुम्हाला ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी तुम्ही एखाद दुसऱ्या स्टेप नंतर ना कुठेतरी कॉमन बघू शकता. बरेच वेळा ही गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर बघा, तुम्हाला जे हवं आहे ना ते इथे कुठेतरी कॉमन भेटायला सुरुवात होतं जर तुमच्या स्टेप प्रॉपर असतील तर, ठीक आहे. सो तशाच पद्धतीने सॉल्व्ह करत गेलं आन्सर भेटून गेलं. सो अशा टाईपचा क्वेश्चन ऑब्व्हियसली विचारला जाऊ शकतो. ओके सो हा एक चांगला क्वेश्चन होता, अजून असेच क्वेश्चन आहेत का बघूया आपण, ठीक आहे. जसं एक ट्रिग्नॉमेट्रिक क्वेश्चन बघितलं की परत मुलं म्हणणार सर हे काहीतरी वेगळं आहे, हे तुम्ही घेतलं मी असं नको आहे, असं घेतलं सगळं, इच अँड एव्हरी पार्ट विल बी कव्हर्ड.
ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा एक चांगला क्वेश्चन आहे. एक्स प्लस वन, एक्स प्लस टू आणि एक्स प्लस ए थ्री ने सॉरी होत फ्लो विथ द फ्लो. एक्स प्लस टू, एक्स प्लस थ्री, इथे एक्स प्लस बी, इथे एक्स प्लस थ्री, एक्स प्लस फोर आणि इथे काय झालं एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. देन काय दिले त्यांनी, देन ए बी सी आर इन. ओके देन ए बी सी आर इन आणि ऑप्शन दिले. ठीक आहे, ऑप्शन इंटरेस्टिंग आहेत. ए पी जी पी एच पी हे तुमचा आवडता विषय आला रे, तुमचा सगळ्यात आवडता विषय इथे बघायला मिळतो मला. आता ऑप्शन ऑब्व्हियसली एपीजीपी मध्ये आहेत म्हटल्यावर मला एबीसी मध्ये कुठेतरी डेरिवेशन काढावं लागेल. ठीक आहे, कारण क्वेश्चन मध्ये ऑप्शन दिलेले आहेत, एपी आहे, जीपी आहे, एचपी आहे, असे ऑप्शन दिलेले आहेत. म्हटलं एबीसी मध्ये रिलेशन काढायला लागेल, सिक्वेन्स सिरीज आठवत असेल तर बघा कुठे ना कुठे आपल्याला याचं रिलेशन माहिती होतं की बाबा जीपी साठी काय होतं, एपी साठी काय होतं, थोडासा विचार केला तर ते जमून जाईल. ठीक आहे, आता बघूया आपण काय करू शकतो. रो वाईज मी काहीतरी करून बघतो. ठीक आहे, रो वाईज मी काहीतरी करून बघतो, ऍडिशन करून बघूया का रो वाईज काय भेटणार आहे. नाही, लेंथी होऊन जाईल. ठीक आहे, सबस्ट्रॅक्शन करून बघूया तरी पण काहीतरी प्रॉब्लेमॅटिक होईल. कॉलम वाईज बघूया. आता कॉलम वाईज बघताना मला एक गोष्ट दिसते, ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे वन, तसाच या दोघांमध्ये पण डिफरन्स काय आहे वनचा डिफरन्स आहे. सो पहिले स्टेप मी ती करू शकतो, ऑब्व्हियसली करू शकतो. मी असं म्हणतो कॉलम टू टेन्स टू कॉलम टू मायनस कॉलम वन आणि कॉलम थ्री टेन्स टू कॉलम थ्री मायनस कॉलम टू. प्रत्येक वेळी वन मधून मायनस करा असं थोडी कंपेरिशन आहे आपल्यावरती, करून घेऊया. आता ऑब्व्हियसली हे तर बदलत नाही, एक्स प्लस वन, एक्स प्लस टू आणि एक्स प्लस ए हे तर काय बदलणार नाहीये. आता इथे काय होणार आहे सी टू, एक्स प्लस टू मायनस एक्स आणि मायनस वन म्हणजे इव्हेंच्युअली वनच राहिला. ठीक आहे, त्यानंतर थ्री टू वन आणि आता इथे जो बदलवणार आहे तो म्हणजे बी मायनस ए. आता ह्याची गरज आपल्याला मेबी लागेल. इथे थ्री टू म्हणजे हे झालं वन, हे झालं वन, इथे झालं सी मायनस बी. ओके, आता एक्स प्लस ए, बी मायनस ए, सी मायनस बी असं काहीतरी मला मिळालेलं आहे. आता इथून मी एक्सपांड करू का किंवा झिरो करू का असा प्रश्न इथे पडू शकतो. ठीक आहे, सो इव्हेंच्युअली बघायला गेलं तर झिरो करून फायदा होतोय का पहिला बघूया. हे वन वन झिरो करून फायदा होतो का आपण चेक करूया. ठीक आहे, इफ आय मेक दिस झिरो, हे झिरो झालं हे. ठीक आहे, इथे पुन्हा इंट्रोड्यूस होईल, नको तसं करून उपयोग नाही होणार. काय होईल माहिती, एक्सच्या टर्म्स पुन्हा इंट्रोड्यूस होतील ज्या आपण आधीच कॅन्सल आउट केलेले. ठीक आहे, मग दुसरा इथे काय करू शकतो, दुसरा इथे काय करू शकतो. तर वन टू हा ए आहे, याला ब्रेकडाऊन करून घेऊया. आपल्याला प्रॉपर्टी माहिती होती विथ रिस्पेक्ट टू दिस, जर एखादा डिटर्मिनंट ब्रेक केला तर काय येणार आहे, एक्स इथे, एक्स इथे, एक्स इथे, वन वन इथे, बी मायनस ए इथे, वन वन इथे, सी मायनस बी प्लस इथे काय येणार आहे वन टू ए इथे, वन वन बी मायनस ए, वन वन सी मायनस बी, अशा पद्धतीने ब्रेकडाऊन करून घेतला. आता या पद्धतीने ब्रेक केल्यामुळे, आता या पद्धतीने ब्रेक केल्यामुळे इथून जर मी वन कॉमन काढू शकलो, ठीक आहे, इथून मी जर वन कॉमन काढू शकलो तर काय फरक पडू शकतो का. ओके, जर असा लिहिला आणि याला असं लिहिलं तर एक्स कॉमन जर मी काढतोय तर हे वन वन हो फायदा होईल होईल. बघा म्हणजे तुम्ही शेवटी एक लक्षात घ्या, ट्रायल आणि एररने सोडवू शकता या गोष्टी. मी जर यातून एक्स कॉमन काढला तर एक्स बाहेर आला वन वन वन. ठीक आहे, इथे आहे कसं राहिलं वन 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 बी मायनस ए आणि सी मायनस बी प्लस वन टू ए वन वन बी मायनस ए वन वन सी मायनस बी. ठीक आहे, आता एक इथे फायदा काय झाला मला की वन एक्स कॉमन काढल्यामुळे हे वन 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 म्हणजे काय झालं, दोन रोज आयडेंटिकल झाले म्हणजे हा पार्ट झिरो झाला. म्हणजे मी एक्स एलिमेंट एलिमिनेट केलं माझ्या सगळ्या क्वेश्चन मधून, मी काय केलं एक्स एलिमिनेट केला, राहिले काय हे राहिलं आता माझ्याकडे वन टू ए वन वन बी मायनस ए वन वन सी मायनस बी, ही आता गोष्ट माझ्याकडे राहिली. आता याच्यानंतर इव्हेंच्युअली तुम्ही याला झिरो बनवू शकता, हा याला वन वन ला तुम्ही झिरो करू शकता. ते ट्रायआउट करून बघूया आपण, कॉलम वाईज केलं तर काय फरक पडणार आहे ते एकदा बघूया. अदरवाईज जर यालाच, ओके जर यालाच मी रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्म करून लिहिले तर काय होतं तेही बघून घेऊया. रोचा कॉलम करूया वन टू ए, ओके इथे काय होणार आहे वन वन बी मायनस ए आणि इथे काय होणार आहे वन वन सी मायनस बी. ठीक आहे, असं करून बघूया आणि याच्यानंतर आपण ट्राय करूया.
कारण एक्सपांड मला करायचं आहे आणि मला कुठेतरी बी स्क्वेअर किंवा काही ए स्क्वेअर असं काही कंडिशन इथे दिसते मला थोडीशी, ठीक आहे. सो जर याला मी झिरो बनवलं तर मी असं लिहू शकतो आर टू टेंड्स टू आर टू मायनस आर वन आणि आर थ्री टेंड्स टू आर थ्री मायनस आर. ओके, सो हे ऑपरेशन आपण एकदा क्लिअर करून घेऊया की ह्या ऑपरेशन काय फरक पडतो. ठीक आहे, आर टू मायनस आर वन, ओके, हे तर पहिलं आहे तसं राहणार आहे, ह्याच्यात काही बदल होणार नाही, ते लिहून घेतलं. इथे झालं झिरो झालं, इथे मायनस वन, इथे बी मायनस टू ए आलं. ठीक आहे, आता आर थ्री मायनस आर वन, ठीक आहे, आर थ्री मायनस आर वनच्या ऐवजी आपण असं करूया आर थ्री मायनस आर टू करून घेऊया, म्हणजे इथे पण झिरोज भेटेल मला. सो हा झिरो झाला, हा पण इथे झिरो झाला, इथे काय भेटणार आहे सी प्लस ए मायनस टू बी. ठीक आहे, सी प्लस ए मायनस टू बी हे मला मिळालं. आता याच्यानंतर मी एक्सपांड करू शकतो. आता याच्या रिस्पेक्टमध्ये मी जर एक्सपांड केलं तर हे काय झालं मायनस सी मायनस ए प्लस टू बी आणि मायनस झिरो इज इक्वल टू क्वेश्चन मध्ये झिरो दिलेला आहे. ठीक आहे, इज इक्वल टू झिरो. सो इव्हेंच्युअली सगळं इज इक्वल टू झिरो दिलेलं आहे आपल्याला, ते आपल्याला कव्हरअप केलं पाहिजे. ठीक आहे, सो दिस शुड बी इक्वल टू झिरो. मला वाटतं हे थोडंसं मगाशी दिसत नव्हतं, सो ते मी ऍडजस्ट केलेलं आहे. ठीक आहे, सो वाटलं मला थोडंसं खालचं इथे कट झालं असेल पण आता क्लिअर झालं असेल. ओके, सो इथे आल्यानंतर मी काय करू शकतो, चलो आता इथे मला एक कुठेतरी कंडिशन दिसते बी इज इक्वल टू टू बी, इथे टू बी इज इक्वल टू ए प्लस सी, टू बी इज इक्वल टू ए प्लस सी म्हणजे बी इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन टू, म्हणजेच काय रे, म्हणजेच काय ए बी सी कशात आहे, दे आर इन ए पी. ओके, दे आर इन ए पी, हे क्लिअर झालं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला इथपर्यंत ह्या गोष्टी तर कळणं फार गरजेचं आहे. ओके, चला बघूया अजून कुठले क्वेश्चन आहेत का. ओके, हा क्वेश्चन एक घेऊया. चला काय दिले बघा, हे सिमिलर एपीजीपी वरतीच बेस्ट क्वेश्चन आहे. एकदा बघूया ए बी आणि काय दिले, ए प्लस बी दिलेला आहे, त्यानंतर बी सी, त्यानंतर बी प्लस सी दिलेला आहे, त्यानंतर ए प्लस बी, त्यानंतर बी प्लस सी आणि झिरो इज इक्वल टू झिरो दिलाय आणि पुन्हा तेच विचारलंय. देन ए बी सी आर इन, ठीक आहे, आर इन. आता इथे पण सेम ऑप्शन बघायला मिळतात, सिमिलर टाईपचे ऑप्शन आहेत एपीजीपी मध्ये आहेत की नाही ते चेक करा. ठीक आहे, सो आता पुन्हा इव्हेंच्युअली इथून हा प्रॉब्लेम मी तुम्हाला सोडवायला देतो, इथून तुम्ही सोडवायचा आहे हा प्रॉब्लेम ऍज अ होमवर्क म्हणून कन्सिडर करा. अजून एखादा दुसरा प्रॉब्लेम बघूया आपण, तुम्हाला होमवर्कसाठी चांगला प्रॉब्लेम आहे का, म्हणजे दोन प्रॉब्लेम तुम्हाला पुष्कळ झाले होमवर्क म्हणून सध्यासाठी. ठीक आहे, हा एक प्रॉब्लेम आणि अजून एक प्रॉब्लेम देतो, हा सुद्धा होमवर्कसाठी सोडवायचा आहे कारण आत्ता या टाईपचा झालेला आहे. वन 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 ओमेगा स्क्वेअर ओमेगा आणि वन ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे, इज वेअर ओमेगा इज क्यूब रूट ऑफ युनिटी, ते तुम्हाला माहिती आहे. द व्हॅल्यू ऑफ दिस इज इक्वल टू व्हॉट, ठीक आहे, आता ऑप्शन मी देत नाही, तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, फाइंड व्हॅल्यू, ओके, यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. सो हे दोन क्वेश्चन तुम्हाला होमवर्क म्हणून आहे. ह्याच्या आधी पण एक सांगितलं होतं की प्रॅक्टिस साठी तो एफ ऑफ वन एफ ऑफ टू चा क्वेश्चन आहे, तो प्रॅक्टिस म्हणून करायचा आहे आणि हे दोन क्वेश्चन आहेत हे होमवर्क म्हणून व्यवस्थित सोडवायचे आहे. ठीक आहे, आणि हे पाठवायचे आहेत प्रत्येकाने, दोघांनी मला सगळ्यांनी पाठवायचे, दोन्ही डिव्हिजन्सनी मला याचं आन्सर व्यवस्थित द्यायचं. ठीक आहे, सो कम्प्लीट दिस ऍज युअर होमवर्क. सो मला वाटतं इथपर्यंत इलस्ट्रेशन मोर दॅन इनफ झाले की आपण वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन बघितले, तुम्ही डीपी पण सोडवणार आहात. ओके, सो नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. चला नेक्स्ट पॉइंट बघूया. ठीक आहे, सो आता इलस्ट्रेशन पुष्कळ झाले, आता नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया की सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे, ऐकायला थोडंसं वेगळं वाटत असेल पण पहिला घातला बघूया सिमेट्रिक डिटर्मिनंट, सॉरी सिमेट्रिक डिटर्मिनंट, त्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स वगैरे सवय म्हणजे मॅट्रायसेस मध्ये पण या गोष्टी आहेत आणि स्क्यू सिमेट्रिक डिटर्मिनंट. आता सिमेट्रिक डिटर्मिनंट काय, सिमेट्रिक कुठल्या रिस्पेक्ट मध्ये असणार आहे, तर डायगोनलच्या रिस्पेक्ट मध्ये असणार. आता डायगोनलची व्हॅल्यू आपण काही टाकूया वन टू आणि थ्री टाकूया आणि इथे टाकूया फोर फाय आणि सिक्स. तर सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय की इथे इथे जो आपला ए आय जे आहे तो जो आपला ए जे आय पाहिजे फॉर ऑल आय अँड जे, फॉर ऑल आय अँड जे म्हणजे काय, ए वन टू असेल तर त्याची व्हॅल्यू ए टू वन सोबत इक्वल पाहिजे, ए टू थ्री असेल तर ए थ्री टू सोबत इक्वल पाहिजे आणि ए आता अजून कुठला हा टू वन झाला. ठीक आहे, ए वन टू टू वन
ठीक आहे, काय हरकत नाही. आणि ए 3 2 इथला एलिमेंट म्हणजे हा 4 असला पाहिजे, हा 5 असला पाहिजे आणि हा 6 असला पाहिजे. ह्याचं काय झालं, रो 2 2 3, ह्याचं काय झालं 1 2, आणि फायनली आपण याचं बघत होतो ते 1 3. ठीक आहे, 1 3 विल बी इक्वल टू 3 1. सो ए आय जे इज इक्वल टू ए जे आय, हे ज्यावेळी असेल त्यावेळी तो मॅट्रिक्स काय आहे, सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. चेक करून बघा ना की इथे आपण काय डायगोनल एलिमेंट्स काही असू शकतात. ओके, डायगोनल एलिमेंट्स इन सिमेट्रिक डिटर्मिनंट, सिमेट्रिक डिटर्मिनंट मध्ये डायगोनल एलिमेंट्स काही असू शकतात, त्याच्यावरती काही बंधन नाही आहे. ठीक आहे, स्क्यू सिमेट्रिक मध्ये आहे, स्क्यू सिमेट्रिक मध्ये थोडस रिस्ट्रिक्शन आहे, पण या केसमध्ये डायगोनल वरती तर अजिबात काही म्हणजे काही रेस्ट्रिक्शन नाही आहे. फक्त काय आहे की ए 1 2 आहे, तर ए 1 2 चा ए 2 1 म्हणजे हा एलिमेंट सेम असला पाहिजे. आता इथे ए 1 3 आहे, तर ए 3 1 जो की हा एलिमेंट आहे हा सेम पाहिजे, आणि हा ए 2 3 आहे तर तो 3 2 सेम असला पाहिजे. सो या डिटर्मिनंट मध्ये बघितलं तर आहे बाबा सेम आहे, सो काय प्रॉब्लेमच नाही आहे. आता 2 बाय 2 असेल तरी काय हरकत आहे, 1 2 2 आणि इथे 0, काय फरक पडतो मला इथे दिसतोय ना की बाबा हा 2 बाय 2 चा जरी असेल तरी दिस व्हॅल्यू म्हणजेच काय, रो 1 अँड कॉलम 2 1 2 इज इक्वल टू 2 1, म्हणजे काय झाला हा सुद्धा सिमेट्रिक डिटर्मिनंट झाला. ऑब्विसली आहे हा पण आहे. सो 3 बाय 3, 2 बाय 2 तुम्ही कुठलाही घ्या, असा 4 बाय 4 चा पण तुम्ही स्वतः कन्स्ट्रक्ट करू शकता. ठीक आहे, 4 बाय 4 चा मी आता इथे डिटर्मिनंट लिहितो, 1 2 3 4, इथे 5 6 7 8 आणि इथे 9. ठीक आहे, आता डायगोनल एलिमेंट जर आपण फुलफिल केलेले आहेत, रिकाम्या जागे राहिले ह्या, इथे एक राहिले, ठीक आहे इथे एक राहिले आणि इथे एक राहिले. ठीक आहे, 1 2, ओके 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 ओके, अजून एक राहिलेलं आहे, ओके 8 9, आणि इथे आपण 10 टाकूया. ओके, सो नाव दिस इज माय डायगोनल, दिस इज माय डायगोनल, अँड नाव रिमेनिंग व्हॅल्यूज आर दिस, एक इथे 3, इथे 2 आणि इथे फायनली 1. सो या व्हॅल्यूज वरती काय काय येणार आहे ते तुम्ही चॉईस करू शकता, कारण तुम्हाला माहिती आहे ए आय जे शुड बी इक्वल टू ए जे आय. सो ते तुम्ही चेक करायचं आहे की इथे आपल्याला ए आय जे म्हणजे काय, हा काय आहे रो 1 आणि कॉलम 2, म्हणजे 1 2 शुड बी इक्वल टू 2 1, हा 3 कुठे येणार इथे की इथे तुम्ही बघा, हा 4 इथे की इथे येणार ते तुम्ही बघायचं, हा 6 कुठे येईल, हा 7 कुठे येईल, 9 कुठे येईल, हे सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करायच्या. ठीक आहे, सो हा 4 बाय 4 चा डिटर्मिनंट तुम्ही मला कम्प्लीट करून द्यायचा आहे की कुठल्या व्हॅल्यूज कुठे येणार आहे. ठीक आहे, सो ही गोष्ट क्लिअर ठेवा की सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय, ए आय जे शुड बी इक्वल टू ए जे आय, हे क्लिअर असेल तर स्क्यू सिमेट्रिक समजायला अजून सोपं जाईल. ठीक आहे, सो स्क्यू सिमेट्रिक म्हणजे काय ते आता जरा असं बघून घेऊ. दिस इज युअर होमवर्क, ओके हे तुम्ही सॉल्व्ह करून मला पाठवायचं. आता स्क्यू सिमेट्रिक डिटर्मिनंट म्हणजे काय, एकदम सिंपल बघा. आता तुम्हाला ए आय जे इज इक्वल टू ए जे आय दाखवलं होतं, सेम आहे फक्त मायनस साईन, ए जे आय फॉर ऑल आय अँड जे. ठीक आहे, फॉर ऑल आय अँड जे म्हणजेच काय, ए जे आय शुड बी इक्वल टू ए आय जे, उलट बोललो थोडं पण मायनस साईन सोबत. ठीक आहे, मायनस साईन सोबत म्हणजेच काय, जर मी 3 बाय 3 चा डिटर्मिनंट घ्यायचं म्हटलं, ठीक आहे 3 बाय 3 चा डिटर्मिनंट जर म्हटलं, ए बी सी इथे पी इथे क्यू आणि इकडे आर, तर ऑब्विसली इथे काय आलं पाहिजे मायनस बी, इथे काय आलं पाहिजे मायनस सी आणि इथे काय आलं पाहिजे मायनस क्यू. ठीक आहे, आता हे जिथे दिसेल तुम्हाला की इथलाच एलिमेंट इथे मायनस मध्ये आहे, हाच एलिमेंट इथे मायनस मध्ये, हाच एलिमेंट इथे मायनस मध्ये, त्याला स्क्यू सिमेट्रिक असं आपण म्हणतो. आणि जर ही मायनस साईन नसती म्हणजेच काय झालं, ए 1 2 ए 2 3 आणि ए 1 3 काय झाले, इक्वल टू मायनस ए 2 1 मायनस ए 2 3 आणि मायनस ए 3 1, आता सॉरी 3 2. आता हे काय प्रत्येक वेळी असंच वर्क होईल असं नाही आहे, आता इथे जर मायनस असेल तर इथे काय येणार आहे ऑब्विसली प्लस येणार आहे, असं पण सिनारिओ असू शकतो ना, ए मायनस बी मायनस सी इथे पी मायनस क्यू आणि आर, हा एक सिनारिओ आहे. तर ऑब्विसली हा स्क्यू सिमेट्रिक होण्यासाठी काय पाहिजे, इथे बी कारण इथे मायनस आहे, इथे सी आणि इथे क्यू, सो दिस इज ऑल्सो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. इथे पण काय झालं की मायनस साईन आहे, सो मायनस साईन काय दोन्हीकडे जाऊ शकते, काय हरकत नाहीये. सो दिस इज अँड दिस बोथ आर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, हे कळलं पाहिजे. पण याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट म्हणजे बघा की मी जर म्हटलं ए आय आय, ठीक आहे ए आय आय, सो दिस शुड बी इक्वल टू व्हॉट,
दिस शुड बी इक्वल टू वॉट, कारण काय आहे महत्त्वाचं, म्हणजे मी ए आय जे इज इक्वल टू ए जे आय म्हटलं, पण ह्या डायगोनल एलिमेंट साठी मी काय म्हणू शकतो, तर डायगोनल एलिमेंटला जर मी म्हटलं की ए वन वन इज इक्वल टू ए वन वन असं जर मी म्हटलं तर त्याचा काय उपयोग आहे, ए वन वन इज इक्वल टू ए वन वन जर म्हटलं तर ते मला काय देतं, किंवा ए टू टू इज इक्वल टू ए टू टू आणि ए थ्री थ्री इज इक्वल टू ए थ्री थ्री, याचा अर्थ काय होतो, याचं काय मिनिंग होतंय, याला काय आपल्याला म्हणजे अर्थ लागतोय का, तर नाही लागत, बरोबर आहे. हे काय गिवन थोडक्यात दिलेली जी गोष्ट आहे, डायगोनल इज डायगोनल. आता ही जी गोष्ट आहे ना ही तुमची सिमेट्रिक मॅट्रिक्स साठी ठीक आहे की तुम्हाला डायगोनलचे एलिमेंट सिमेट्रिक मॅट्रिक्स साठी काही व्हॅल्यू घेऊ शकतात, पण स्किव सिमेट्रिक मध्ये डायगोनल एलिमेंट्स मस्ट बी ऑलवेज झिरो. म्हणजेच थोडक्यात काय, इव्हेंच्युअली ह्या दोन डिटर्मिनंट मध्ये बघितलं तर ए पी आणि आर हे तिन्ही कशाला इक्वल असले पाहिजेत, झिरो, आणि हे निगेटिव्ह निगेटिव्ह असलं पाहिजे, तरच तो डिटर्मिनंट हा स्क्यू सिमेट्रिक डिटर्मिनंट होतो. लक्षात घ्या, तुम्हाला सिमेट्रिक मध्ये डायगोनल एलिमेंट्स वरती काहीही कुठलंही तुमच्यावरती बर्डन नव्हतं, पण तिथे काही व्हॅल्यूज चालल्या असत्या, पण याच्यामध्ये तुम्हाला काय आहे एक रेस्ट्रिक्शन दिलेली आहे की स्क्यू सिमेट्रिक असण्यासाठी कंपल्सरी द डायगोनल एलिमेंट्स मस्ट बी झिरो, कुठल्याही परिस्थितीत हे झिरो असले पाहिजे, ठीक आहे. सो ही गोष्ट क्लिअर असली पाहिजे, ही गोष्ट आपल्याला थोडीशी क्लिअर असली पाहिजे की हे डिटर्मिनंट जे आपण चेक करतोय की अहो झिरो आहे का, डायगोनल एलिमेंट झिरो आहेत का, त्यानंतर प्लस मायनसची साईन आहे का, तरच आपण पुढे जाऊ शकतो प्रॉपरली, ठीक आहे. सो हे समजून घ्या, हे थोडेसे पार्ट असे आहेत ना की सिमेट्रिक काय, स्क्यू सिमेट्रिक काय, हे आपल्याला थोडस कळलं पाहिजे, कारण की या स्क्यू सिमेट्रिक वरती ना आपल्याला एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी बघायची, त्याच्या ऑर्डर वरती बेस्ट, ओके, एक इम्पॉर्टंट आपल्याला प्रॉपर्टी बघायची, त्याच्या ऑर्डर वरती बेस्ट एक प्रॉपर्टी बघायची आहे. सो मुद्दामहून सांगितलं की कसा असला पाहिजे. आता ह्याचं ऑब्व्हियसली तुम्ही लिहू शकता, याचं एक जनरल मी आपलं लिहून दिलं, तुम्ही काय डिटर्मिनंट कुठलाही लिहू शकता, आता तुम्हाला सवय झाली त्या गोष्टीची, कुठलाही डिटर्मिनंट लिहा, वन इथे टू इथे थ्री, सॉरी वन नाही, आता झिरो झिरो आणि झिरो स्ट्रेट अवे झिरो झाले हे फाय. तर आता हा डिटर्मिनंट स्क्यू सिमेट्रिक कधी होऊ शकतो, मायनस टू मायनस थ्री आणि मायनस फाय. सो दिस इज अ स्क्यू सिमेट्रिक डिटर्मिनंट, ठीक आहे, डायगोनल एलिमेंट झिरो आणि हे मायनस. अदरवाइज हा उलटा प्रकार होऊ शकतो, मायनस टू मायनस थ्री झिरो मायनस फाय असं दिलेलं असेल, तर हा टू हा थ्री आणि हा फाय, आणि सगळेच मायनस प्रत्येक वेळी तिकडे किंवा इकडे असले पाहिजेत असं काहीतरी विचारू नका, कुठेही मायनस असेल तर त्याचा कॉन्जुगेट कुठेतरी प्लस मायनस आपला दुसरीकडे असला पाहिजे, लक्षात घ्या, मायनस असेल तर प्लस असला पाहिजे आणि प्लस असेल तर दुसऱ्या साईडला त्याच्या बरोबर मायनस असला पाहिजे, लक्षात ठेवा. सो ह्या गोष्टी क्लिअर ठेवा, नाही तर बरेच वेळा मुलं म्हणतात सर हे जे तुम्ही मायनस लिहिलं ना हे एकच साईडला कायम असतं का, किंवा इकडे पण असं एकाच बाजूला लिहिलं, असं काही नाहीये, तुम्ही आता हे असं लिहिलं असतात ना, तर हे असं आलं असतं, इथे मायनस थ्री आलं असतं, हा इथून काढलं असतं, इथे मायनस फाय आलं असतं, काय फरक पडतो, तिकडे पण आहे इकडे पण आहे, विषय काय की ए आय जे मस्ट बी इक्वल टू मायनस ऑफ ए जे आय, मग ते इकडे मायनस असतो नाही तर तिकडे, काय फरक नाही पडत, आणि डायगोनल एलिमेंट्स काय असले पाहिजे, झिरो असले पाहिजेत, हे फार महत्वाची गोष्ट आहे, ठीक आहे. आता चला ह्याच्यावरती एक प्रॉपर्टी आहे ती बघूया. सो याच्यावरती आपल्याला प्रॉपर्टीज बघायच्या आहेत, म्हणजे एकच इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे सोडा, पण कसं आहे की त्याआधी जाण्याच्या आधी तुम्हाला एक काम, अजून एक आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काम जास्त आहे, 100% तुम्हाला होमवर्क जास्त आहे असं म्हणू शकता, मला एक 4x4 प्रॉपर स्क्यू सिमेट्रिक डिटर्मिनंट काढून पाठवायचा, ठीक आहे. स्क्यू सिमेट्रिक डिटर्मिनंट मला 4x4 तुमच्या मनाने काढा, कुठलेही व्हॅल्यूज घ्या पण तुमच्या मनाने काढा, ठीक आहे. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी आहे की डिटर्मिनंट व्हॅल्यू, बघा डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ ऑड ऑर्डर्ड स्क्यू सिमेट्रिक डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ ऑड ऑर्डर स्क्यू सिमेट्रिक डिटर्मिनंट इज झिरो. आता ऑड ऑर्डर म्हणजे काय ते पण बघूया, ठीक आहे. आता एक स्क्यू सिमेट्रिक पहिला डिटर्मिनंट काढून घेऊया आपला, ठीक आहे, झिरो वन टू झिरो मायनस थ्री आणि झिरो मायनस वन मायनस टू आणि थ्री, हा काय झाला आपला एक स्क्यू सिमेट्रिक डिटर्मिनंट झाला. ह्याची ऑर्डर काय आहे, आता इथे ऑर्डर बघा, ऑर्डर काय दिलेली आहे, 3x3 ऑर्डर दिलेली आहे. आता 3x3 म्हणजे ऑर्ड झाली की नाही रे, ऑर्डर 3 आपण असंच म्हणतो ना, एन इंटू एन म्हणजे काय, एनच आपण ऑर्डर कन्सिडर करतो, म्हणजेच काय झालं, ऑर्डर आहे इथे 3. सो थर्ड ऑर्डर आहे म्हटल्यावर ऑड आहे, बरोबर आहे, मग याची व्हॅल्यू काय असणार आहे, 100% झिरो असणार, तुम्ही डायरेक्टली लिहू शकता की हे झिरो आहे. मग याला प्रूफ कसं बघायचं, याला प्रूफ बघायचं असेल तर काय, याला डेल्टा म्हणूया
आणि याला थोडंसं आपण बदल करूया, याचे रो कॉलम आपण ट्रान्सफॉर्म करूया, 0 -1 -2, ठीक आहे, इथे 1 0 3, इथे 2 -3 आणि 0 असं आहे, ठीक आहे. आता याच्यातून काय करूया, थोडंसं आपण बदल करूया, थोडंसं आपण बदल करूया की याच्यातून मायनस साईन कॉमन काढूया. आपण रो वन मधून मायनस साईन काढूया, मायनस साईन फ्रॉम रो वन, मायनस साईन फ्रॉम रो टू अँड मायनस साईन फ्रॉम रो थ्री, ठीक आहे. असे काढल्यानंतर काय होणार आहे ते पण बघून घेऊया. मायनस 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 म्हणजे -1/3 झाला बाहेर, बरोबर. आतमध्ये काय झालं, 0 1 2 -1 0 -3 आणि -2 3 आणि 0. आता जर एक बघितलं, हा म्हणजे आपला डेल्टाच झाला ना रे, दिस इज व्हॉट इक्वल टू डेल्टा. म्हणजेच थोडक्यात कंडिशन काय झाली की डेल्टा इज इक्वल टू -1 × this something डेल्टाच, बरोबर आहे. हा आपला डेल्टा इक्वल झाला, म्हणजेच काय, डेल्टा इज इक्वल टू मायनस डेल्टा. हा इकडे घेऊन येऊया, 2 delta is equal to 0. इव्हेंच्युअली काय झालं, डेल्टा इज इक्वल टू 0 झालं. प्रूफ, दिस विल बी युअर प्रूफ दॅट इफ ऑड ऑर्डर्स क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स इज देअर देन वी विल गेट द व्हॅल्यू एज 0. मग आता प्रश्न पडतो, इव्हन असेल तर काय, बरोबर आहे. इव्हन असेल तर काय, आता इव्हन असेल तर काय गंमत होणार आहे बघा, की 2/2 चा जर डिटर्मिनंट घेतला तर इथे पॉझिटिव्ह साईन येईल, कारण -1 raised to 2 किंवा -1 raised to 4 हा 3/3 आहे, म्हणून -1 raised to 3 आलं. पण जर 2/2 असेल तर -1 raised to 2 आलं किंवा -1 raised to 4, म्हणजे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आलं म्हणजे इथून स्टेप कशा बदलणार बघा, डेल्टा इज इक्वल टू 1 × डेल्टा असं आलं ना. आता हे नुसतं लिहिलं तरी चालेल, हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी मी लिहिलेलं, ठीक आहे, की इथे डिटर्मिनंट इक्वल आहे. 2/2 किंवा 4/4 म्हणजे इव्हन ऑर्डर झाली, त्याच्यामुळे काय झालं, -1 च्या ऐवजी काय आलं 1, म्हणजेच काय आलं, डेल्टा इज इक्वल टू डेल्टा आलं. ह्याच्यावरून काय आपल्याला भेटत नाही, म्हणजेच काय, ह्याची व्हॅल्यू काही असू शकते, काहीही असू शकते. 0 असेल कुठल्या तरी एखाद्या केसमध्ये टिपिकल, पण बाकी सगळ्या केसेसमध्ये ह्याची व्हॅल्यू काही असू शकते. आता तुम्ही म्हणाल, सर एखादा स्क्यू सिमेट्रिक इव्हन ऑर्डरची डिटर्मिनंट काढा ज्याची व्हॅल्यू 61 आहे, असं बघूया आपण, की एखादा 61 व्हॅल्यू असलेला स्क्यू सिमेट्रिक इव्हन ऑर्डरचा डिटर्मिनंट काढा. सोपं आहे, हा 0 टाका, इकडे -√61 टाका, इथे √61 टाका, इकडे 0 टाका. इव्हेंच्युअली 0 × 0 -√61 × 61 म्हणजे -61 + 61 झाला तो, झालं. तुम्ही इझिली ह्याचा डिटर्मिनंट कन्स्ट्रक्ट करू शकता. मी काय म्हटलं, एक स्क्यू सिमेट्रिक डिटर्मिनंट काढा इव्हन ऑर्डरचा, याची ऑर्डर काय आहे 2/2, इव्हन ऑर्डरचा एक डिटर्मिनंट काढा ज्याची व्हॅल्यू 61 असली पाहिजे, काढला पटकन, काय कठीण नाही आहे. इव्हन ऑर्डरचे डिटर्मिनंट्स लिहिण्यासाठी काहीही कठीण नाही आहे, पण ऑड ऑर्डरचे असतील तर ही प्रॉपर्टी फॉलो होते, ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी फॉलो होते. सो लक्षात ठेवा, या प्रॉपर्टीज ज्या काही आपण लिहितो त्या अतिशय महत्वाच्या आहेत, त्या प्रॉपरली फॉलो झाल्या पाहिजेत, पाठ असल्या पाहिजेत. आधी ज्या प्रॉपर्टीज थोड्या सोप्या होत्या, इथून थोड्याशा प्रॉपर्टी अजून ऍप्लिकेशन बेस्ड प्रॉपर्टीज तुम्हाला बघायला मिळतात. इलस्ट्रेशन्स पर्यंत ठीक आहे, त्या गोष्टी तुम्ही इझिली सोडवू शकता, पण इथून ज्या काही पुढे प्रॉपर्टीज आहेत ह्या थोड्याशा तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड जास्त वाटायला लागतील. सो हे जे काय आहे, जसं की आता स्क्यू सिमेट्रिक ऑड ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल, सॉरी डिटर्मिनंट असेल, तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे, हे आपल्याला कळतं. तर ही प्रॉपर्टी कुठेतरी नोट करून ठेवायची, ठीक आहे, या प्रॉपर्टीज कुठेतरी प्रॉपर मार्जिन मध्ये वगैरे नोट करून ठेवायच्या, आपल्याला नंतर याचा उपयोग होणार आहे, ठीक आहे. आणि इव्हन ऑर्डरला काय त्याचा युज नाही आहे हे इथे मी दाखवून दिलेलं आहे, ठीक आहे, ओके. सो दिस इज प्रॉपर्टी रिलेटेड टू स्क्यू सिमेट्रिक डिटर्मिनंट. आपल्याला याच्या पुढचा जो पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे काय आहे, की काही इम्पॉर्टंट रिझल्ट आहेत, ठीक आहे, काही इम्पॉर्टंट रिझल्ट आहेत जे आपल्याला समजून घ्यायचे आहेत, कारण काही गोष्टी तुम्ही मेमराईज कराव्यात असं मला वाटतं. काही गोष्टी तुम्ही सर रट्टा मारा, आता तुम्ही म्हणा सर तुम्हीच सांगताय रट्टा मारा किंवा पाठांतर करा, को मीच सांगतोय, कारण काय, आपण जेईच्या हिशोबाने बघणार आहे या गोष्टी. सो एखादे टिपिकल टाईपचे डिटर्मिनंट आहेत त्याचं एक्सपान्शन काय असू शकतं किंवा काय असायला हवं, तर ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. डायरेक्टली जर वन हँड माहिती असेल तर आपल्याला ते सोपं पडणार, लक्षात, ते आपल्याला खूप जास्त सोपं पडणार आहे. कारण कसं होऊन जातं की मी प्रत्येक वेळी प्रॉपर्टी लावणार, प्रत्येक वेळी मी एक्सपांड करणार आणि मग आन्सर काढणार, तर ते डिफिकल्ट होऊ शकतं. सो काही रिझल्ट तुम्ही मेमराईज करायचे, ते रिझल्ट आपण एक बाय वन बाय वन बघायला सुरुवात करूया, ठीक आहे, चलो, ओके. सो चला एक रिझल्ट एक एक बघायला सुरुवात करूया. हे रिझल्ट सर्व मेमराईज करा, याच्यामध्ये असं काही वेगळं नाहीये की तुम्हाला असं फार काही याच्यामध्ये अंडरस्टँडिंग वगैरे असली पाहिजे. बरेचसे तर रिझल्ट आहेत ना आपले एक्झाम्पल टाइपच होते, आपण जे एक्झाम्पल घेतो ना त्या टाइप मध्येच रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात, ठीक आहे. सो पहिला रिझल्ट बघूया, तो आहे सिमेट्रिक, ओके, सिमेट्रिक. आता एक डिटर्मिनंट काढून घेऊया, A, B, C, H, G आणि F. सो ऑब्विसली इथे असं येणार आहे.
सो याचं एक्सपान्शन काय असणार आहे हे जनरली आपल्याला माहिती असलं पाहिजे, म्हणून असं लिहिलं जात आहे. आता बघा, ए बी सी प्लस टू एफ जी एच मायनस ए एफ स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर आणि मायनस बी जी स्क्वेअर. ठीक आहे, सो दिस इज युअर रिझल्ट नंबर वन विच यू नीड टू मेमोराइज. ठीक आहे, सो हा रिझल्ट तुम्ही मेमोराइज करा की जर बॅटरी सिमेट्रिक आहे तर त्याचं एक्सपान्शन काय येणार आहे, या पद्धतीने येणार आहे. ए बी सी प्लस टू एफ जी एच मायनस ए एफ स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर. ओके, सो दिस इज युअर रिझल्ट नंबर वन विच यू नीड टू मेमोराइज. आता हे तुम्ही एक्सपांड करून पण मिळवू शकता, सिम्प्लिफाय करून पण मिळवू शकता या गोष्टी, काही हरकत नाहीये. पण हे डायरेक्टली लक्षात ठेवा, जेणेकरून असं काहीतरी दिसलं तर हे जर फॉर्म्युला म्हणून लक्षात असेल तर डायरेक्टली याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या तर तुमचं तुम्हाला आन्सर भेटून जाईल. ठीक आहे, सेकंड जो काही रिझल्ट आहे त्याला सर्क्युलंट म्हणतो. आता सर्क्युलंट का तेही बघूया. डिटर्मिनंट लिहिताना बघा, आता मी जर ए बी सी लिहिलं तर आता मी काय करणार आहे की ए ला सगळ्यात शेवटच्या पोझिशनवर ढकलणार, बी सी ए झाला. त्यानंतर आता मी काय करणार, इथे सी आला पाहिजे. ठीक आहे, आता मी याला अजून पुढे ढकलणार, म्हणजे सर्क्युलर वे मध्ये फिरवायचं मला याला, थोडक्यात सर्क्युलर वे मध्ये मी सायक्लिक ऑर्डर मध्ये मी याला फिरवली आहे. ठीक आहे, सो दिस इज अ डिटर्मिनंट. ह्याचा रिझल्ट सोपा आहे की थ्री ए बी सी मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस सी क्यूब. ठीक आहे, सो दिस रिझल्ट इज इझी की ज्यावेळी सर्क्युलर फॉर्म मध्ये किंवा सर्क्युलंट फॉर्म मध्ये असेल, म्हणजे सायक्लिक ऑर्डर मध्ये असेल, त्यावेळी हा रिझल्ट तुमचा फॉलो होणार आहे. सो ही गोष्ट क्लिअर असली पाहिजे. ठीक आहे, हे सिम्पल आहे. हे दोन रिझल्ट तर रिलेटिव्हली ज्या पुढच्या रिझल्ट आहेत त्याच्यापेक्षा नक्कीच आपल्याला सिम्पल आहे. ठीक आहे, याच्यानंतरचा रिझल्ट बघूया. याच्यानंतरचा रिझल्ट म्हणजे तुमचा सॉल्व प्रॉब्लेमच एक रिझल्ट म्हणून वर्क होतो इथे. ठीक आहे, सॉल्व प्रॉब्लेम म्हणून जो आपण केला होता हे तोच इथे रिझल्ट म्हणून वर्क होतो. प्रॉब्लेम लिहितो किंवा प्रॉपर्टी किंवा रिझल्ट नंबर थ्री म्हणूया, तुम्ही लगेच स्वतःच सांगा की याचा आन्सर सर हा सर हा आपण सोडवला होता. काय दिले होता, ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर. आठवत असेल रिझल्ट तर तुम्ही चेक करून बघू शकता. अजून यालाच दुसऱ्या फॉर्म मध्ये पण आपण बघितलं होतं की ए बी आणि सी असेल आणि काय होतं, पी सी सी ए आणि ए बी. ठीक आहे, हे दोन्ही मला वाटतं प्रॉब्लेम आपले सोडवून झालेले. ठीक आहे, दोन्ही हे प्रॉब्लेम आपले सोडवून झालेले मला तरी आठवतं. ठीक आहे, आता याचा रिझल्ट तुम्हाला आठवतो का, याचा रिझल्ट आठवतो का, ह्याचं काय टू प्रूफ टाईप मध्ये होतं, हे नक्की काय होतं, तर सायक्लिक ऑर्डर मध्ये होता ए मायनस बी, त्याच्यानंतर काय होतं बी मायनस सी आणि सी मायनस ए. आठवते का बघा, आपण ह्या दोन गोष्टींना साईन बाहेर काढून पॉझिटिव्ह केलं होतं, हे आठवते का बघा. ठीक आहे, सो हा एक इम्पॉर्टंट रिझल्ट आहे जो आपण नॉर्मली सोडवतानाच बघितला होता, याच्यात काय असं वेगळं नाही आहे. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जे काही पुढचे येणारे रिझल्ट आहेत त्यांना टॅकल करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट माहिती असावी, ती म्हणजे इथे तुम्ही एक चेक केलं तर ज्यावेळी मी विथ रिस्पेक्ट टू दिस एक्सपांड करेन किंवा याला रो आणि कॉलम मध्ये ट्रान्सफॉर्म केलं आणि एक्सपांड केलं तर कुठे जाईल, क्युबिक टाईप इक्वेशन मध्ये जाणार आहे मी. ठीक आहे, क्युबिक टाईप इक्वेशन मध्ये जाणार आहे. इथे तुम्ही बघा, इथे स्क्वेअर टाईप इक्वेशन आहे तुमचं. सो जोपर्यंत याच्या डिग्रीज ओके नॉर्मल आपल्या क्युबिक पर्यंत आहे तोपर्यंत हे गोष्ट ठीक आहे. जसं रेस टू फोर किंवा रेस टू फाय डिग्री येईल तसं याच्यासोबत थोडस काय नाहीतरी वाढत जातं, बाकी काही नाहीये, याच्यासोबत थोडं थोडं काय नाहीतरी वाढत जातं. आता बघा नेक्स्ट रिझल्ट जो आहे, रिझल्ट नंबर फोर, त्या डिटर्मिनंट लिहून घेतो. वन 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 ए बी सी ए क्यू बी क्यू आणि सी क्यू. ठीक आहे, आता हा रिझल्ट दिसताना किंवा हा डिटर्मिनंट दिसताना मला याच्या अर्गच दिसतोय, पण याचा जो रिझल्ट आहे ना तो असा येतो, ए मायनस बी बी मायनस सी सी मायनस ए आणि एक ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी. मी काय म्हटलं होतं, जसं आता इथे मी क्युबिक पर्यंत होतो तोपर्यंत माझ्याकडे तीन ब्रॅकेट होते, जसं मी क्युबिक मधून थोडंसं अजून एक डिग्री पुढे गेलो काय झालं, एक ब्रॅकेट वाढलं, एक लिनियर टर्म अजून वाढली माझी. कारण काय आहे, हे माझं क्युबिक पर्यंत एवढ्या टर्म्स माझ्या आधी पण शिल्लक होत्या. ठीक आहे, ज्या इथे मला दिसत आहे, पण याच्यामध्ये बघितलं तर रेस टू फोर मध्ये मी कुठेतरी चाललोय, म्हणजे माझी इथे एक डिग्री ऑब्व्हियसली वाढलेली आहे. आता तुम्ही याला बऱ्याच गोष्टींनी बघू शकता की ज्यावेळी तुम्हाला इथे म्हणजे ए च्या ऐवजी तुम्ही एबीसीच्या ऐवजी काहीतरी एक्स वाय झेड टाका, किंवा ए च्या ऐवजी एक्स टाका, बी च्या ऐवजी वाय टाका, सी च्या ऐवजी झेड टाका आणि प्रॉपर्टी तुम्ही व्हेरीफाय करून बघा, तरी सुद्धा तुम्हाला अशाच फॉर्म मध्ये कुठे ना कुठे 100% आन्सर मिळणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर एखादा कॉन्स्टंट जनरेट झाला तुमचा, सॉल्व्ह करताना एखादा कॉन्स्टंट जनरेट झाला तर त्याला लिहिताना लॅम्बडा लिहायचा, ए मायनस बी बी मायनस सी सी मायनस ए इंटू ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे,
म्हणजे काहीतरी फाय इंटू फोर रेस टू फोर रेस टू किंवा एक्स रेस टू फोर, फाय इंटू एक्स रेस टू फोर वगैरे असं काहीतरी जनरेट झालं, तर फाय जर तुमचा फॅक्टर आहे तर तो इथे लॅमडा म्हणून तुम्ही मेन्शन करून त्याला जस्टिफाय करू शकता. ठीक आहे, सो ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ह्या थोड्याशा डिपेंडंट आहेत. बघा, इथे मी क्युबिक पर्यंत एवढं बघितलं, ज्या फोर पॉवर मध्ये गेलो तर एवढं बघितलं, अजून जर मी पॉवर वाढवली तर काही चेंजेस होतील का, तर 100% होणार आहेत. ठीक आहे, 100% बदल होणार आहेत. ओके, सो बदल जे होणार आहेत ते इथपर्यंत जरी मला वाटतं सेम राहिले पाहिजे. बघा, हे ही गोष्ट मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, हे जे बदल आहेत ना हे एवढे सेम ठेव, ह्याच्या पलीकडे काही ना काहीतरी चेंजेस होणार आहे, त्याच्या पलीकडे जाऊन चेंजेस होणार आहेत. आपण रिझल्ट नंबर 5 बघूया. इथे डिटर्मिनंट बघूया, 111 ए बी सी, ए रेस टू फोर, बी रेस टू फोर आणि सी रेस टू फोर. आता ऑब्व्हियसली मी आता सांगितलं की हा पार्ट तुमचा कॉमन ठेवायचा, म्हणून मी ठेवला ए मायनस बी, इथे काय आलं बी मायनस सी आणि इथे सी मायनस ए. हा पार्ट मी कॉमन ठेवला, इन टू जो काय पार्ट येणार आहे तो लिहितो. ओके, सो इथे लिहिलं तरी चालेल, होपफुली म्हणजे थोडस आपल्याला स्पेस मिळेल आणि रिझल्ट थोडा मोठा आहे. ठीक आहे, थोडासा रिझल्ट मोठा आहे, सो मी इथे ह्याचा रिझल्ट मी इथे लिहितो, ए मायनस बी, बी मायनस सी, सी मायनस ए इन टू. आता लॅमडा मगाशीच तुम्हाला सांगितलंय, रिझल्ट लिहून घ्या, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस म्यू इन टू ए बी प्लस बी सी प्लस सी ए. आता तुम्ही म्हणा सर हा रिझल्ट पार्ट न केलेलाच बरा, पण काय पर्याय नाही. कसं आहे, कधीतरी अशा टाईपमध्ये इक्वेशन आपल्याला येऊ शकतं, तर आपल्याला ह्या गोष्टीचा रिझल्ट असला पाहिजे. हे लॅमडा आणि म्यू ऑब्व्हियसली तुमचे फॅक्टर आहेत, मगाशी म्हणून सांगितलं एखादा कॉन्स्टंट तुमचा कुठे जनरेट होत असेल तर तुम्ही त्याला कॉमन ठेवू शकता, त्या फॅक्टरला तुम्ही लॅमडा म्हणू शकता. सो बघा, क्युबिक त्यानंतर रेस टू फोर, रेस टू फाय मध्ये जेव्हा गेलो त्यावेळी टर्म्स वाढत गेल्या माझ्या. ठीक आहे, सो त्यावेळी माझ्या टर्म्स वाढत गेल्या. सो हे 5 जे रिझल्ट आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत, याला अजून सुद्धा तुम्ही बदलू शकता, यालाच तुम्ही चेंज करू शकता. ह्या डिटर्मिनेंटला अजून थोडस तुम्ही चेंज केलं ना तरी सुद्धा काही फरक नाही पडणार आहे. आता बघा, इथे 5 पॉवर आहे, हे जर ऍडजस्ट करायचं म्हटलं तर मी इथे जर ए स्क्वेअर लिहिलं तर इथे पुढे काय लिहायला लागेल, ए क्यूब लिहावं लागेल. म्हणजे ह्याचे इक्विवेलेंट मी काय लिहू शकतो, 111 ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर, ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर, इथे ए क्यूब बी क्यूब आणि सी क्यूब. ज्यावेळी हे तुम्ही एक्सपांड कराल ना त्यावेळी सुद्धा तुम्हाला ह्या सेम रिझल्टच मिळणार आहे. ठीक आहे, सो दिस अँड दिस हॅव सेम इक्विवेलेंट रिझल्ट, दिस अँड दिस हॅव सेम इक्विवेलेंट रिझल्ट, दिस हॅज दिस रिझल्ट, अँड वेन देर इज सम फॅक्टर जनरेटेड इट शुड बी रिटर्न डाऊन बाय लॅमडा. सो हे जे काही 5-1 आहेत किंवा ह्याला ह्याला 6 म्हणू शकता, कसे जे काही 4-5 आपले रिझल्ट आहेत हे तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजेत. मग तो बेसिक एबीसी एफजीएच वाला असेल, सिमेट्रिक मॅट्रिक्स वाला, सर्क्युलेंट वाला असेल, नाहीतर हे आपण प्रॉब्लेम्स मध्ये पण हे सोडवलेलं आहे, हे आपण अचीव केलेलं आहे. सो ह्याच्याच पुढे थोडस जाऊन ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आता हे तुम्हाला जर रिझल्ट व्हेरीफाय करायचे असेल तुम्ही करू शकता, इफ यू हॅव दॅट यू शुड गेट द प्रूफ ऑफ दिस थिंग देन यू कॅन ट्राय. काय करू शकता, जसं ह्याला सॉल्व्ह करून किंवा ह्याला सॉल्व्ह करून मी हे मिळवलं होतं, तुम्ही बिंदास याला सॉल्व्ह करा ना. यू कॅन सॉल्व्ह दिस डिटर्मिनंट अँड कन्सिडर दॅट वी हॅव टू प्रूव्ह दिस, काय कन्सिडर दॅट वी हॅव टू प्रूव्ह दिस थिंग. सिमिलरली यू टेक दिस ऑर दिस डिटर्मिनंट अँड सी दॅट वी हॅव टू प्रूव्ह दिस थिंग. बघा ट्राय करून जमतंय का, प्रूफ मिळतंय का, मिळणार 100%. हे रिझल्ट आहेत, हे रिझल्ट आहेत, म्हणजेच हे तुमचे प्रॉब्लेम्स म्हणू शकता, दीज आर युअर प्रॉब्लेम्स, अल्टिमेटली दीज आर युअर प्रॉब्लेम्स. आणि ह्याच प्रॉब्लेमचं प्रूफ जे काय आहे म्हणजेच हे आलेले रिझल्ट आहेत जे तुम्हाला उपयोगी येणार आहे डिरेक्टली एक्झाम मध्ये कुठेतरी, म्हणूनच हे मेमोराइज करायला सांगितलंय. ठीक आहे, सो तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे, यू आर ओपन, यू कॅन व्हेरीफाय विच एव्हर रिझल्ट यू वॉन्ट टू. पण आजच्या दिलेल्या लेक्चरमध्ये तुम्हाला जेवढे जेवढे काही दिलेल्या आहेत गोष्टी तेवढ्या तेवढ्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. ठीक आहे, तेवढे क्वेश्चन सगळे क्लिअर झालेलेच पाहिजेत, बाकी मला माहित नाही जेवढा होमवर्क दिलाय तेवढा सगळा कम्प्लीट झालेला पाहिजे. ओके, नाहीतर मग काय की आज होमवर्क जास्त आहे म्हणून कम्प्लीट नाही, असं नाही. प्रत्येक दिवशी एक दोन प्रॉब्लेम्स इथे देतो, मॉड्यूलमधले दिले, डीपीए मधले दिले, ते सगळे प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचे. ठीक आहे, सो प्रॉपरली बघा लेक्चर. ठीक आहे, रोजचं रोज प्रॉपरली लेक्चर बघा. आजचं जे काही प्रॉपर्टीज आपण डिस्कस केलं ते आपण चेकआउट करा, सिमेट्रिक्स क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स काय ते पण डिस्कस केलं, स्टार्टिंगचे आपण जे काही क्वेश्चन्स बघितले ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते. ठीक आहे, आणि आत्ताचे जे काही मेमराईज करायला सांगितलेले रिझल्ट ते मेमराईज करायचे. उद्याच्या डाऊट सेशनमध्ये मी कोणालाही कुठलाही रिझल्ट विचारेन, मी डिटर्मिनंट तुम्हाला लिहून दाखवेन बोर्डवरती आणि तुम्हाला रिझल्ट मी विचारेन, तुम्ही मला उत्तर द्यायचं उद्या. ठीक आहे, सो चला सगळ्यात दिलेला अभ्यास पूर्ण करा, भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये डाऊट सेशनमध्ये. तोपर्यंत थँक्यू.